हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवलं आपण चिकन लपेटा. त्यासाठी घेतलं मी कांदा, हरभऱ्याची डाळ, खोबरं, धनी, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. त्याला मी अगोदर छान भाजून घेतलं, नंतर मिक्सरला बारीक करून घेतलं. चला इथं आपण चिकनची उकड काढून घेऊ. त्यासाठी घेतलं मी तेल, हळद, नंतर चवीनुसार मीठ. छान त्याला मिक्स करून घ्यायचं. परत मी लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट करून टाकली होती. नंतर आपली इथं उकड काढून झाली आहे. चला आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी घेतला मी घरचा आपला गरम मसाला, मटण मसाला आणि आंबारी मसाला, आपल्या अगोदरच्या मसाल्यात मिक्स करून घेतला होता. नंतर इथं आपण पातेलं गरम करून घेतलं, नंतर तेल टाकलं, नंतर 2 चम्मच लाल तिखट, आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि इथं आपला जो मसाला तयार केला होता तो फ्राय करून घेतला 2 मिनटं. नंतर टाकली कोथिंबीर, छान ती पण फ्राय करून घेतली 2-3 मिनटं, चांगलं तेल सुटीपर्यंत. नंतर थोडं पाणी टाकलं, छान मिक्स करून घेतलं. नंतर आपली इथं उकड काढलेलं चिकन, नंतर थोडा सांबार टाकायचा, छान त्याला 2-4 मिनटं होऊ द्यायचं. नंतर आपल्या इथं चिकन लपेटा रेडी. थँक्यू.